नमस्कार, मी वैशाली। माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण उपवासासाठीचा साबुदाणा वडा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। खूपच साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। शिवाय हा साबुदाणा वडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रचंड आवडतो, त्याचबरोबर तो तितकाच स्वादिष्ट आणि चविष्टही तयार होतो। चला तर मग या रेसिपीसाठी आपण आता सुरुवात करूया। साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता। शक्यतो उपवास असेल तेव्हा मी आदल्या रात्रीच साबुदाणा भिजवते, त्यामुळं काय होतं की हा साबुदाणा असा छान मऊ भिजला जातो। अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी 5 मीडियम साईजचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत। त्यानंतर इथं शेंगदाण्याचा कूट आहे, शेंगदाणे भाजून मिक्सरला थोडेसे जाडसर बारीक केलेले आहेत। 10 ते 12 हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत। तिखट हे प्रत्येकाच्या चवीनुसार राहील। त्याच्यानंतर इथं मीठ आहे आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे। इथं मी मोठ्या भांड्यात सगळा साबुदाणा काढून घेतेय। यानंतर याच्यात आपण किसलेला बटाटा घालूया। शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, दही, आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, व्यवस्थित मळून घ्यायचंय हे सगळं। मी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये करत आहे कारण माझ्या घरी सगळ्यांचाच उपवास आहे आणि शिवाय मुलींनाही खूप आवडतात। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय सगळं। हिरव्या मिरचीच्या ऐवजी या ठिकाणी लाल तिखटही वापरू शकता। बऱ्याचदा आपण बाहेर साबुदाणा वडा खातो तेव्हा त्याच्यामध्ये जिरं असतं, पण काय होतं की बऱ्याच लोकांना जिरं चालतं उपवासासाठी, काही जणांना चालत नाही, त्यामुळे मी इथं वापरणं अवॉइड केलेलं आहे। या ठिकाणी आपलं साबुदाणा वड्याचं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। आता आपण याचे वडे करायला घेणार आहोत। आपण याचे वडे करणार आहोत आता अशा पद्धतीनं। छोटासा गोळा घ्यायचाय आणि असा गोल करून घ्यायचाय, त्याच्यानंतर याला मध्ये हातावर असा दाबायचाय। अशा पद्धतीनं अशाच पद्धतीनं आपण आता बाकीचेही सगळे वडे बनवून घेऊया। या ठिकाणी आपले सगळे वडे बनवून तयार आहेत, बघू शकता। इथं मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेलही छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यात वडे घालून घेऊया। या ठिकाणी हे वडे आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। या ठिकाणी वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे आणि छान खरपूस तळलेही गेलेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीनं आपण उरलेले वडेही तळून घेणार आहोत छान सोनेरी रंगावर। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। गॅस खूप मोठा ठेवला तर काय होतं की साबुदाणा वडा फुटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तेल अंगावर उडण्याचे चान्सेस होतात।
या ठिकाणी आपले वडे छान गोल्डन रंगावर तळून झालेले आहेत, छान टम्म फुगलेले आहेत, बघू शकता वरून छान क्रिस्पी आणि आतून छान मऊ असे झालेले आहेत, मस्त। या ठिकाणी या वड्यांसोबत मी छान साजूक तुपातली आंबट गोड अशी शेंगदाणा बटाट्याची आमटी केलेली आहे, सोबतच छान घट्ट असं दही आहे। खूप सुंदर आणि स्वादिष्ट असा आपला उपवासाचा मेनू तयार आहे। चला तर मग माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। माझी ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि माझं वैशाली बागल्स किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ, बाय।